कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि त्यानंतर गोव्याला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी सोनवडे शिवडाव घाट रस्त्याचं काम गेली पाच वर्ष संथगतीने सुरू आहे याबद्दल आमदार प्रकाश आबिटकर यांनी नाराजी व्यक्त केली हे काम असंच संथगतीने सुरू राहिलं तर प्रकल्प खर्च वाढणार आहे त्यामुळे युद्धपातळीवर हे काम पूर्ण करा अशा सूचना आबिटकर यांनी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या गारगोटी भुदरगड तालुक्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा सोनवडे शिवडाव घाट रस्ता हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे सुमारे बारा किलोमीटर लांबीचा हा घाट रस्ता असून त्यातील किलो चार, जील्यात। चार किलोमीटरचा किलो रस्ता कोल्हापूर जिल्ह्यातून तर उर्वरित आठ किलोमीटरचा रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो कोल्हापूर जिल्ह्यातून चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी एकशे चाळीस कोटी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यासाठी साठ कोटी रुपये मंजूर झालेत या घाट रस्त्याच्या कामाचा आढावा आमदार प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकडून घेतला गेली पाच वर्षे या रस्त्याचं काम संथगतीनं सुरू असल्याबद्दल आमदार आबिटकर यांनी नाराजी व्यक्त केली या प्रकल्पाचा खर्च भविष्यात वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीनं काम करावं विभाग पर्यावरण विभाग यासह केंद्र सरकारकडून आवश्यक असणाऱ्या परवानग्या तातडीनं अधिकाऱ्यांनी घ्याव्यात आणि येत्या पाच दिवसात या घाट रस्त्याचा डीपीआर बनवावा अशा सूचना आबिटकर यांनी दिल्या बैठकीला युवराज देसाई योगेश पाटील तुषार बुरुड दीपक मिरजकर राहुल माळी अरुण जाधव संभाजीराव माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते